पनवेल महापालिकेची तिसरी महासभा महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. लक्षवेधींचा भाग, प्रश्नोत्तरांच्या तासात सर्वांचा सहभाग अशा खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा झाली. प्रभारी अधिकाऱ्यांना प्रभाग अधिकार देऊन लवकरात लवकर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करा आणि मगच प्रभाग अध्यक्ष निवडा अशी सूचना भाजपचे गटनेते परेश ठाकूर यांनी यावेळी केली. त्यांच्या सूचनेला सर्वानुमते मान्यता देण्यात आली. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापालिकेची तिसरी महासभा झाली. उपमहापौर चारुशीला घरत, आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि महापालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिलेल्या प्रभाग समित्यांचा प्रश्न मात्र या सभेत देखील प्रलंबितच राहिला. तूर्त प्रभारी अधिकाऱ्यांना प्रभाग अधिकार देऊन लवकरात लवकर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करा आणि मगच प्रभाग अध्यक्ष निवडा अशी सूचना भाजपचे गटनेते परेश ठाकूर यांनी केली. त्यास सर्वांनीच मान्यता दिली. या सूचनेला अनुमोदन देत नगरसेवक प्रकाश पिनेतार यांनी येत्या 7 दिवसात प्रभाग अधिकाऱ्यांच्या नेमणुका करा आणि पुढील 7 दिवसात बैठक घेऊन प्रभाग अध्यक्ष निवडा असे सुचवले. यावेळी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विविध समस्या सभागृहासमोर मांडल्या. या महासभेत सभागृहाच्या कामकाजासाठी उपविधी समितीची स्थापना करण्यात आली. या उपविधी समितीमध्ये महापौर डॉ कविता चौतमोल, गटनेते परेश ठाकूर, अनिल भगत, मनोज भुजबळ, अरविंद म्हात्रे, जयंत पगडे, लक्ष्मण लटके, सहआयुक्त भगवान खाडे, उपायुक्त जमीर लेंगेकर यांचा समावेश आहे. सार्वजनिक उद्याने, बाग, तलाव व शहर सुशोभीकरण, झोपडपट्टी सुधारणा व पुनर्विकास आणि सामाजिक विकास, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक व युवा कल्याण, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा व मलनिसरण, आरोग्य, स्वच्छता, वैद्यकीय सेवा व रुग्णालय सेवा या समित्यांची स्थापना करण्यात आली.